29 सप्टेंबरला मुंबईच्या एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरती जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन नेमकं काय करतंय याचा आपण आढावा घेतोय. आपण इथे बघत असाल हाच तो एल्फिन्स्टनचा ब्रिज आहे जिथे ती दुर्दैवी दुर्घटना घडली होती ज्यामध्ये सर्वसामान्य प्रवासी मुंबईकरांचा 23 प्रवासी मुंबईकरांचा नाहक जीव गेला होता. आता हा जो अरुंद ब्रिज बघतोय आपण या ब्रिज नंतर रेल्वे प्रशासनाने लष्कराच्या मदतीने तात्काळ इथे ब्रिज उभारणार असं सांगितलं होतं. मात्र सध्या इथे आपण ग्राउंडवरची जर रियालिटी बघितली तर आपण समोर बघत असाल हे एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनला लागूनच असलेलं परेल रेल्वे स्टेशन आहे. त्या परेल रेल्वे स्टेशनच्या ह्या बाजूला आपण बघितलं तर एक नवीन प्लॅटफॉर्मचं काम जे आहे ते सध्या इथे सुरू आहे. समोर JSB मशीन आहे ती काम करताना आपल्याला दिसते आहे. मात्र लष्कर जे काम करणार आहे जे तात्काळ ब्रिज उभारणार आहे ते सध्या ग्राउंडवरती अजूनही सुरू झालेलं नाही आहे. आपण लष्कराशी देखील संपर्क साधला त्यावेळेला त्यांच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार लष्कर या ठिकाणी जो ब्रिज उभारणार आहे त्याचे जे भाग आहेत वेगवेगळे भाग आहेत स्पेअर पार्ट्स ते लष्कर आपल्या अभियांत्रिकी विभागामध्येच बनवणार आहे. लष्कराचे अभियांत्रिकी विभाग जे आहे या संपूर्ण परिसराचा आणि आज जो इथे जो ब्रिज बनवणार आहे त्याचं संपूर्ण मोजमाप जे आहे ते घेऊन गेलेलं आहे. आणि इथे त्यांनी जो ब्रिजचे आराखडा बनवलेला आहे त्याचं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि हे संपूर्ण वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ब्रिजचे ते तयार झाल्यानंतर इथे आणलं जाणार आहे. आणि हे पार्ट्स एकत्र जोडून असेंबल करून त्याचा संपूर्ण ब्रिज जो आहे तो तात्काळ बनवला जाणार आहे. मात्र हा ब्रिज 31 जानेवारी 2018 आधी बांधून पूर्ण होईल असा लष्कराचा दावा आहे. आणि लष्कराचं जर आपण काम बघितलं तर निश्चितच लष्कर हे काम पूर्ण करू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव न्यूज 18 लोकमत मुंबई.